आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रेकॉर्ड कर. कल्पेश साहेब गेट उघडू का? नाही ना, मी सहजच आलो. अहो साहेब, तुम्ही एवढं जबाबदारीने मला नोकरी दिली, मी उघडतो ना गेट उघडतो. नाही काही गरज नाही म्हटलं ना. थांबे, तुझा कामाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून म्हटलं जरा गप्पा मारूया तुझ्याशी. माझ्याशी गप्पा मारायला आले साहेब? हो. कसं वाटतं तुला? आज तर काय नेहमीसारखंच साहेब, पहिलाच दिवस आहे आज कामाचा. कामाचं नाही विचारत आहे, इथे पुन्हा येऊन कसं वाटत? अहो कसं वाटणार साहेब, अहो एवढ्या दिवसानंतर मी माझ्या बायकोला भेटलो, भारी वाटतंय मला. जीवात जीवाला माझ्या. मग इतके वर्ष का नाही भेटला त्यांना तू? लांब करायला होतास कुठे तू? साहेब मी काय नाही, आज इकडे तिकडे भटकायचो. आपलं घर आपल्या हातानं मोडलं मी, मग काय आपलं दारू पिऊन भटकायचं इकडे तिकडे रस्त्यावर, ते सिग्नलवर इकडं सिग्नलवर म्हणजे असं भटकायचं जिथे जागा मिळेल तिथे साहेब. पण मग सोडलंस का गौरीजी? डोकं तळ्यावर कुठं होतं माझं? मला सांगतो साहेब, इतकी प्रेम करणारी बायको मिळाली मला, पण बुद्धी तळ्यावर नव्हती माझी. ओ दारू आणि जुगार. अहो तुम्ही सांगा साहेब मला, दारू पिऊन कोणाला काय कळतं साहेब? ह्या दारूनं जुगारानं वाट लावली माझ्या संसाराची साहेब. तेव्हा कळत नव्हतं मला, पण आता मला माझी चूक कळल्यात साहेब, म्हणून परत आलो. म्हणजे तू गौरीजींसाठी परत आला? नाही. अहो म्हणजे अहो एवढीशी पोरगी साहेब माझी, पापा बिगर कशी राहील ती? अहो साहेब म्हणजे ते मी माझ्या बिट्टीसाठी वापस आलोय. म्हणजे गौरीजींसाठी नाही आलो? अहो असं कसं म्हणतात साहेब? अहो बायको आहे ती माझी, प्रेम आहे माझं तिच्यावर. तेव्हा चुकला माझं साहेब, तेव्हा चुकलं, पण आता नाही. आता साहेब मी कधीच माझ्या बायकोला सोडून जाणार नाही, प्रेम आहे साहेब माझं तिच्यावर. पण गौरीजींचं आहे का तुझ्यावर प्रेम? त्यांना नाही आवडत तू? कोण बोललं साहेब सांगा ना. अहो खूप खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर, तुम्हाला खरं वाटत नाही का? मी वागलो तसं ना, कसं वाटेल? कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? पण नाही साहेब, हा माझ्या गौरीने ठेवला, तिचं खरंच प्रेम आहे माझ्यावर, तुम्हाला खरं वाटत नाही ना? हो ना. तुम्ही चला तुम्ही माझ्यासोबत घरी चला, चला 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 ना, चला.
साहेब या. साहेब ते बघा, अहो लाईट पण नाही घालवली आज. माझी बायको ना माझी वाट बघत बसली असणार. गौरी गौरी एक गौरी फार जीव आहे तिचा माझ्यावर. गौरी झोप मोड केली का मी? तू तर झोपलीच नसणार ना. माझी वाट बघत माझी काळजी करत. साहेब हे बघा साहेब, अगं गौरी ते साहेबांना वाटतंय की आपल्यात अजून काहीच नीट नाही झालं. अगं अगे बाहेर अगे अगे सांग ना साहेबांना, सांग सांग तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. तू जागी होतीस की नाही माझी काळजी करत? जागी होतीस ना? तुला आठवण येत होती की नाही माझी? तुला झोप पण येत नव्हती की नाही? सांग साहेबांना सांग. सांगतेस ना राणी? मी यांचीच वाट बघत होते, झोप नाही आली मला. बघितलं साहेब, अगं काय करू ग मी तुझ्या राणी. सर पुत्र सर साहेब साहेब मी तुम्हाला सांगतो, मी नक्कीच काहीतरी पुण्य केले असणार मागच्या जन्मी, म्हणूनच मला गौरी सारखी बायको मिळेल. Darling, I love you. Love you, darling.
बायको तू जागी आहेस ना माझ्यासाठी अजून. लव्ह यू बायको. जा ना माझ्यासाठी पाणी घेऊन ये. माझ्यासाठीच जागी होतीस ना तू आतापर्यंत. मग आता मी आलोय तर ये ना जवळ ये ना. बायकोचं कामच असतं ग. नवऱ्याने जवळ बोलवलं की जवळ येत येतीस ना. हात लावायचा नाही मला. असं करणारेस तू ये ना ग मिथित. त्याच्याशिवाय आमचा झोप कशी लागणार सांग ना. बायकोच्या कुशीत जशी झोप लागते ना तशी मला एकट्याला नाही लागणार. जी गंमत बायकोच्या मिठीत आहे ना ती दुसऱ्या कशात नाही. ये ना अशी जवळ आहे ना असं बायकोच्या अंगाशी खेळायचं. आणि सोडताना गौरीजी खुश नाही आहे. कलुषित मारायला सोडा. कलुषित कलुषित मारायला सोडा. आई 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 मिठी शांत हो. काही नाही होणार बाया. हा तू शांत हो. बाप्पा आहे की नाही आपल्या बरोबर. काही नाही होणार. सोडा ना सोडा ना मारायला. सोडा ना मला. सोडा मला. इकडे बिट्टी. काही नाही होणार बा. बाप्पाच लक्ष आहे की नाही आपल्याकडे. काही नाही होणार आईला. ए बघ तू कसलाही विचार करू नकोस. हा सगळं काही ठीक होईल. बिट्टी पार्टनर सगळे खुश राहतील. काही निवडा. झोप बर तू. झोप. कशाला खोट सांगतेस त्या पोरीला बायको. Thank you.
करणार आहे बिट्टीची आई? काय करणार? आणि असही त्या बिट्टीची खरी आई कुठे? सिग्नल वर वाटलेली पोर तुझ्या सोबत पळून आली, आता ती म्हणेल की त्या खोट्या आईपेक्षा तो सिग्नलच बरा होता. कसल्या कसल्या भारी गोष्टी आहेत नाही का सगळ्या? तुझं लग्न झालं नाही तरी मी तुझा नवरा, तू त्या बिट्टीला जन्म दिला नाही तरी तू तिची आई, आणि माझं लग्न झालं नाही तरी तू माझी बायको. कसलं सॉलिड संसार आहे ना आपला, एकदम झकास. तू माझी बायको, मी तुझा नवरा, बिट्टी माझी पोरगी. तर तुला काय एवढा त्रास होतोय रुद्र? मी नाही बघू शकत त्यांना आणखी दुःखी, कारण मी त्यांच्याशी. त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. नंदाई, नाश्त्याला काय करू आज? काय करू नाश्त्याला आज नंदाई? नंदा, नंदिनी. हा, काय? चंदू काहीतरी विचारतोय. हा, काय? ते मी विचारत होतो की नाश्त्याला काय करू आज. कर ना, काही कर, तुला हवं ते कर. नाही, काय हवं ते मी नाही करणार, ते मी कन्फ्यूज होतो. कसे पोहे करायला घेतले तर असं वाटतं की सगळ्यांना शिरा आवडेल, शिरा करायला घेतला तर वाटतं इडली आवडेल, इडली करायला घेतली तर वाटतं थाळीपीठ आवडेल, मग थाळीपीठ करायला घेतलं का मग वाटतं वडे, मग मी कन्फ्यूज होतो. एकतर या घरातल्या लोकांना ना काय आवडेल काय सांगता येत नाही, आणि कधी काय नाही आवडणार ना ते तर अजिबात सांगता येत नाही, त्याच्यामुळे माझा गोंधळ होतो. सांगा ना मी काय करू. चंदू, एक काम कर, मस्तपैकी पोहे बनव. पोहे करायचे? नक्की पोहे करायचे ना. जा तू. पोहे पोहे पोहे. नंदा, काय झालं? कुठे का? काय होतंय तुला? रात्री ही अस्वस्थ होतीस, आत्ते काय झालं? काय काही नाही. मग कुठे हरवली होतीस? एवढी अस्वस्थ काय आहेस तू? बघते, समजावते. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते. चंदू शेट, हा डन. काय डन? नक्की चालू केलंस ना? हो नक्की ना. हो रे बाबा, तू ते ऍप ऑन कर. चंदूच्या माया मंदिर, नाही चंदू चला पैठण कराच्या बागे मंदी, चंदू रे पाणी देतो गुलाब जाई चाफा, आणि कितीतरी फुल उगवतो. फुल काय ते? तू का वागतोस असं? आता काय केलं मी? तुला चंदू शेटच सापडले. हो ना यार. हो ना काय? अरे पण आपल्याला फक्त आवाज येतोय की नाही ते टेस्ट करायचंय. तू गाण्याचे ऑडिशन कसला घेतोयस? क्लिअर ऐकू येते की नाही बघ. हा ठीक आहे.
चांदू पाणी घालतो रे झाडांना. हे ऐक ना, हे जवळून बोलतंय, त्यांना जरा लांब पाठव म्हणजे आपल्याला रेंज कळेल. गुड पॉइंट. चंदू शेठ, ओ चंदू शेठ, जरा लांब जा ना. हे काय करतोयस तू? माहित त्यांच्याकडे हा रिसिव्हर आहे, इथं ऐकायला नाही जात. जा जाऊन सांग ना. विसरलोच. एक मिनिट चंदू शेठ, जरा पुढच्या झाडांना पण पाणी घाला ना. हा पुढेच मारतोय ना, पाईप पुढे म्हणजे पुढे मारतोय. मागे ठेवला का मागे मारेल, हे पुढे झालं आई ने. चला पुढे. चला मूर्ती समोर गर्दी नको, पुढे चला पुढे चला. आता बघ. रुद्र.